खोडतकरांनी आज जगभरात नाव झालंय खोडतकरांचं, काय प्रोजेक्ट आहे, कसं सगळ्या शेतकऱ्यांच्या मोठ्या मनाने जमिनी दिल्या? खोडतकरांचं जी जमीन दिलेले आहेत हे जवळजवळ वाटते 400 एकर जमीन आहे खोडतकरांनी देशाच्या चांगले एक दुर्बीण प्रकल्पासाठी दिले, आणि त्यावेळेला अशी आश्वासनं दिली जात होती का नक्कीच खोडतकरांचा मी चांगली सुविधा देऊ इथं गावाला, आणि खोडतकरांची लोकांना नोकऱ्या वगैरे दिल्या जातील मुलांना असं त्यांनी सांगितलं त्यावेळेला, आणि त्यावेळेला मोठ्या मनाने खोडतकरांनी ती जमिनी दिल्या त्यांना. पण नंतर काय झालं तर ज्यावेळेला ते दुर्बीण जमिनी घेतले गेले आणि त्यानंतर ॲक्च्युली तशी कारवाई झालेली नाही, कुठलंही त्यांनी जी आश्वासनं दिली ती कुठलंही एकही आश्वासन पूर्ण केलं नाही त्यांनी, आणि ते आत्तापर्यंत एक मला वाटते 4-5 दहा एक लोक असतील जे मराठीमध्ये परमनंट लोक आहेत, बाकीचे सगळे कॉन्ट्रॅक्टमध्येच आहेत, आणि तसं पाहिजे तसं त्याचा बेनिफिट खोडतकरांना मिळालेला नाही. आणि आत्तापर्यंत प्रत्येक तालुक्यातले नेते किंवा जे काही हे होते त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं गेलं पण कुठल्या कुणाही कामं झालेलीच नाही. पण आत्ता दादांनी एक शब्द दिला आहे आणि आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे का ते निश्चित त्या मार्गे आम्हाला न्याय देतील, आणि ते आहेत कारण यापूर्वी मी आत्तापर्यंत मला वाटते माझं वय वर्ष 50 वर्षे पण आत्तापर्यंत कुठल्याही आमदारांनी एवढी कुठलीच कामं केलेली नाहीत, एवढी कामं चांगली कामं या 5 वर्षाच्या काळात दादांनी केली, त्यामुळे त्यांच्याबद्दल खोडतकरांना निश्चित चांगली सहानुभूती आहे आणि खोडतकर नक्कीच त्यांना चांगली भरभरून मतदान देतील, आणि त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवरती मंत्री म्हणून काम करावं अशी खोडतकरांची अपेक्षा आहे.